नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज शुक्रवार आहे आणि मी विचार केला काहीतरी आज प्रोजेक्ट करावा तर माझ्याकडे हे विस्कीच्या बरोबर येणारं एक कंटेनर आहे टाक, तर त्या कंटेनरचं काहीतरी टाक टाकणारच होते तर म्हटलं टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी करावं तर माझ्या डोक्यात आहे की मी वाईन बॉटल होल्डर तयार करावं तर त्यासाठी मी रोज गोल्ड कलरचा एक स्टिकॉन ग्लिटर पेपर आणला आहे आणि तो लावला आहे त्याला आणि ग्लिटर पेपर लावणं खूप मुश्किलची गोष्ट आहे पण हळूहळू जमतंय बघूया तर त्याला मी आता स्टिक ऑन राइनस्टोन्स पण लावते तर स्टी राइनस्टोन्स आणि पल्स लावून सजवण्याचा माझा विचार आहे तर हे राईनस्टोन आणि पल्स स्टिक ऑन जे असतात त्याचा ग्लू अतिशय चांगला नसतो त्यामुळे मग ते परत हॉट ग्लूने चिटकवावे लागतात तर आतमध्ये मी आता एक स्टायरोफोम रिंग आणि थोडे क्रिंकल क्रिंकल्स म्हणतात त्याला क्रिंकल्स घातलेत कारण त्यामुळे जर जी बाटली ठेवण्यात येईल ती व्यवस्थित उभी राहील आता मी ह्याला गोल्ड ऑर्गन्जा किंवा त्याला शिफॉन असं एक कापड लावलेलं आहे तर ते वरती मी स्टेपल केलं आहे आणि आता आतमधल्या साईडला मी आ, हे पल्स लावते आणि ते आता ते शिफॉन पल्सवरून खाली खेचलं आहे आणि खालच्या साईडला ते हॉट ग्लूने चिटकवलं आहे तर आतमध्ये पल्स आहेत आणि राईनस्टोन्स आहेत आणि वरूनही मी थोडे राहिनस्टोन्स लावलेत कारण ते खरंच सुंदर दिसतात आणि आता असं दिसेल की आतमधल्या साईडचे सगळं क्रिंकल्स आणि दिसत आहेत तर आता ही बाटली ठेवल्यावर व्यवस्थित उभी राहिली आहे आणि रंगही मॅच होत आहेत त्या रोझेचा रंग आणि त्या शिफॉनचा रंग अतिशय सुंदर दिसतो तर आता तरी हे सुंदरच दिसतं आहे आणि मला माहिती आहे खूप हाताळलं ना की ह्याचे ते जे काही राईनस्टोन्स आहेत किंवा पल्स आहेत ते निघू शकतात तर कायमस्वरूपी नाही ह्याचा उपयोग हो आहे प कायमस्वरूपी नाही टिकणार पण थोडे महिने ते तरी आपण ह्याचा आनंद घेऊ शकतो आणि दिसायला सुंदर दिसतं आहे चला तर नमस्कार